या ठिकाणी 23 जुलै, 23 जुलै म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राज्याचे दिग्गज नेते आणि आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचं आदर्शस्थान माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्याचा या ठिकाणी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत असताना, त्यांच्याच बरोबर जुन्नर तालुक्याचं युवा नेतृत्व, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जुन्नर तालुक्याचे नेते, उद्याचे भविष्याचे आमदार सन्माननीय अतुल शेटजी बेनके यांचा वाढदिवस या ठिकाणी अतिशय जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत. तो साजरा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची आमची असणारी सर्व फळी अतिशय जोमानं, अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे. नुसता वाढदिवस साजरा करणे माझ्या पाठीमागचा उद्देश असून, आमच्या नेत्यांनी तालुक्यामध्ये, राज्यामध्ये कोणत्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, तो न्याय कशा पद्धतीने दिला गेला आहे, त्या संदर्भातलं सुतोवाच सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये अजितदादांसारखं नेतृत्व मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला येऊन अतुल शेट बेनकेसारखा आमदार या ठिकाणी जुन्नर विधानसभेवरती निवडून जावा, अशा प्रकारची यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी तमाम जुन्नर शहरवासियांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.